मुंबईच्या गाडीला किती वेळ आहे? संध्याकाळी सुटेली गाडी. या करता बजावत होते सकाळची बस घेऊ, पण नाही. अगं सगळी कामं मीच करू का? त्या भाल्याचा पण काय केला फोन लागत नाही. लागेल, खूप मोठा माणूस आहे, खूप कामं असतील. आणि मुंबई फास्ट लाईफ. काय झालं? म्हणजे समोर अण्णा आहे. कुठे? येतो. घरी वाट पाहायला सुरुवात झाली असेल. बस सुटायच्या शोधाशोध सुरू झाली नाही म्हणजे मिळवलं. घरून काही आणायचं नाही, बजावलं होतं ना तुला? अरे सिम कार्ड नाही आहे, फक्त फोटो आहेत. ते फेकून. खूप आठवण येते का घरच्यांची? नाही, अजिबात येत नाही. अगं रडू नकोस. अगं रडू नकोस, लोकांना वाटेल मीच त्रास देतोय तुला. परत जावं असं वाटतंय का? हो जायचंय. मार त्याच्याच करता आले ना मी. खात्री पडते लोकांना की मीच त्रास देतोय तुला. देतोच आहेस तू. इथे बाबा आहेत का तुझे? चकू आत्ता हसतोयस. खरंच असते ना बाबा, तुला कल्पना नाही आहे. हो का? नाही कर, फसवणार नाही. त्यात लिहिले की त्या पोरीशी ह्या पुढं तुझा काही एक संबंध नाही. असं कसं शेठ? लगीन केलंय आम्ही. फडतूस ड्रायव्हर तू, या मालकाच्या पोरीला गटवलंस? नाही शेठ, आमचं प्रेम आहे एकमेकांवर. सही कर, सही कर. असं कुठं कधी असतंय काय? देवा बामणाच्या साक्षीनं लगीन केलंय आम्ही. कायदा आहे, कोर्ट आहे, काय मोगलाय आहे का काय? कायदा, कोर्ट, कचेरी, पोलीस आपल्या जातीत चालत नाही. इथे चालतो तो पंचमंडळींचा निर्णय. विसरलास काय? यो का गेला शेठ? का गेला म्हणतो? म्हणजे आता लगीन करणार, संसार निभावणार. याला लेकर बाळ होणार की? हॅलो, अरे पण ती ह्याची सही घ्या. आद्या चलो कर. सविता, 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 सविता. रुपाली सापडली. रुपालीचा पत्ता लागण्याचा अर्थ काय? पोरगी कुठे जाते, काय करते, कोणाला भेटते हे बघायचं काम कोणाचं? काही जमत नाही तुला? मी खूप शोधलो तिला पण तिचा फोन पण लागत नाही. हे वळण लावले पोरीला. उद्या लगीन होऊन सासरी गेली आणि वागली अशी गेली ना अभरू मातीत. मी सांगितलं का तिला उशीर व्हायला? जायला तोंडात सोडायचं. आधी पोरीला शोधू. रुपालीला काय झालं तर हिला सोडत नाही मी. बारक्या आण इकडे. किती सांगितलं?
आणि मी किती समजवण्याचा प्रयत्न केला तिला, तेव्हा तिला कुठे कळलं. ओ उस्ताद, हवा गेली. हो हे घ्या आणि हवा भरा. हे बारक्या हा लवकर गेला म्हणून तर मी पण तिथं असतो. कॉलेज, पुस्तक, नवीन वया, नवीन कपडे, अभ्यास, परीक्षा, पुरी पुरी काय तसं दाखवतो. बारक्या इकडे परत नाही ना. तुझ्याच नाही माझ्याही आयुष्याने वळण घेतलंस की. मला अजून आठवतोय तो दिवस. माफ करावं. सॉरी, खरंच सॉरी. मी पुसतो ना. बारक्या बंद कर ना. तुझा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता. असा राग आला होता ना मला तेव्हा. पण बदला घेतलास ना, तो आयुष्यभर आठवण राहील असा. मस्ती आली का? कसली मस्ती? हा, चिकणेपणाची कबाब जादेच्या मोठेपणाची. त्या दिवशी चुकून चिखल उडाला तरी माफी मागितली मी. मिरची लागली तुला हा, आणि बदला घ्यायचा तोही माझा, तो पण असा. ओ रोज कमवून खातो आम्ही, तुमच्यासारख्या बाबाच्या जीवावर उड्या नाही मारत. ये चिकणे, उद्यापासून शाळेत यायचं जायचं ना दुसऱ्या सडकेवर ना. माझ्या रोडवर सावली जरी पडली ना तुझी आयुष्यापत जिंदगी पंक्चर करून टाकीन. बघते काय, चल फुट.